पिंपरी मधून एक धक्कादायक बातमी समोर येते। भटक्या कुत्र्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आलेत। अज्ञात मातेफिरूरच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पाणी मित्रांनी गुन्हा दाखल केलाय, तक्रार दाखल केली। सांगवीत भटक्या कुत्र्यावर धारदार शस्त्राने वार करीत त्याचे डोळे फोडले। अज्ञात मातेफिरूवर गुन्हा दाखल करण्यात आला। काही प्राणी मित्रांनी पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली। या कुत्र्यावर का हल्ला केलाय याचा तपास सांगवी पोलीस करतात। कोरोनाच्या काळात मुक्या प्राण्यांची उपासमार होऊ नये म्हणून प्राणी मित्र भटक्या कुत्र्यांना अन्न पाणी देत असताना ही बाब लक्षात आली, तेव्हा प्राणी मित्रांनी थेट सांगवी पोलीस ठाणे गाठलं आणि अज्ञात इस्मा विरुद्धात तक्रार दिली। जखमी श्वानाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं। तपासणी दरम्यान त्याच्या डोळ्यासह मांडीवरही अनेक जखमा आढळून आल्या आहेत।